थांबा 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 जरा गडबड. थांबा इकडे बघा इकडे बघा. क्रांती लोक मोर्चानं नेत्यांच्या प्रमुखांच्या घरासमोर जाऊन जवाब दो जवाब दो हे आंदोलन या ठिकाणी सुरू केलेलं आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं आणि पक्षप्रमुखांनी प्रत्येक पक्षाच्या प्रमुखांनी तुमच्या पक्षाची काय भूमिका आहे या ठिकाणी त्यांची पक्षाची भूमिका स्पष्ट करावी म्हणून उद्धव ठाकरे असतील, त्याच्यानंतर अजितदादा असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील आणि आज आमचा आंदोलनाचा शेवट हे शरद पवार साहेबांच्या या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. का शरद पवार साहेब तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे? मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून आपल्या पक्षाची भूमिका या ठिकाणी स्पष्ट करा. आज आपण बघत असाल मराठा समाजाचा म्हणजे मराठा आंदोलनाचा आज या ठिकाणी सगळेचे सगळे राजकीय पक्ष या ठिकाणी फायदा उचलत आहे आणि आता मराठा आंदोलनाचा राजकीय फायद्यासाठी हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष उपयोग करून घेत आहे. त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चा या सर्व पक्ष प्रमुखांना म्हणजे तुमच्या पक्षाची भूमिका काय आहे ही मराठा समाजा समोर आणण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतो. तुमची भूमिका काय ते सांगा, तुमची भूमिका काय ते सांगा. हे बघा मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं ही आमची भूमिका आहे आणि आपण आपल्याला माहिती असेल या महाराष्ट्राचे पवार साहेब हे 4 वेळेस मुख्यमंत्री राहिले. किती दिवस? 4 वेळेस. आणि पवार साहेब या ठिकाणी ओळख आहेत. आपण बघत असाल आज महाराष्ट्रातला मराठा आणि ओबीसी वाजिकेकडे लागण्याचं या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मराठवाड्यांचा विशेषता जास्त संभावना या ठिकाणी निर्माण झालेली मराठवाड्यात आणि पवार साहेबांनी आता पुढाकार घ्यावा, सर्व पक्षीय नेत्यांची या ठिकाणी बैठक बोलवावी आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून पवार साहेबांनी पुढाकार घ्यावा यासाठी आज ओबीसी मधून आरक्षणाची मागणी करताय. कशा पद्धतीने मिळावं ओबीसी मधून? ओबीसी मधून कशा पद्धतीने आरक्षण मिळावं? ओबीसी मधून कशा पद्धतीने आरक्षण मिळावं तुम्ही? हे बघा मराठा समाजाला सरकार कोणतंही असू द्या, याच्या अगोदर 13% आरक्षण दिलं, 16% आरक्षण दिलं, टिकलं का ते आरक्षण? नाही टिकलं. त्यामुळं हे सगळेचे सगळे राजकीय पक्ष मराठा आंदोलनाचा या ठिकाणी उपयोग करून घेऊ राहिले. त्यामुळं टिकणारं आरक्षण कोणतं? जे मंडप पवार साहेब मुख्यमंत्री असताना या राज्यामध्ये छगन भुजबळ साहेबांना मंडल आयोगाच्या माध्यमातून या जवळपास 187 बोगस जाती त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. किती? 187 बोगस जाती त्याच्यामध्ये टाकलेल्या आहेत. त्यामुळं मराठा समाजाची मागणी आहे मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं कारण तेच टिकणारे आरक्षण आहे. कुंभी दाखले दिले जात आहेत, सगळे सोरेंचाही अध्यादेश काढलेला आहे. हे बघा आता त्यापुढे काय मागणी? हे बघा तुमच्या माहिती सांगू का, नवीन या ठिकाणी सरकारने या ठिकाणी काही केलेलं नाही. काय ज्यांच्या नोंदी आहेत त्यांनाच या ठिकाणी कुंभी दाखले या ठिकाणी मिळत आहे. एकीकडे सरकार म्हणतंय 58 लाख नोंदी सापडल्या, पण त्या 58 लाख नोंदी सापडल्या ज्यांच्या जुन्या नोंदी आहेत त्याच नोंदी या ठिकाणी सापडलेल्या आहेत आणि त्यांना त्या ठिकाणी कुंभीचं प्रमाणपत्र या ठिकाणी भेटत आहे. शरद पवारांनी याच्या आधी त्यांची भूमिका अनेक वेळा मोठ्या जाहीर व्यासपीठावरून मानलेली आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना आरक्षण द्यावं त्यासाठी केंद्रानं प्रयत्न करावे. मग असं असताना तुम्हाला पुन्हा त्यांच्याकडून भूमिका जाणून घेण्याची काय गरज आहे? मराठा क्रांती ठोक मोर्चा आणि मराठा समाजाची मागणी, मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि पवार साहेब ज्येष्ठ नेते आहेत. अहो हे आमच्यावर वेळ का बरं आली? आज या राज्याचे 4 वेळेस मुख्यमंत्री आले पवार साहेब. पवार साहेबांनी आज पण ज्येष्ठ आहेत त्यांनी या ठिकाणी पुढाकार घ्यावा. आता तुम्ही बघताय मणिपूर मध्ये काय झालं. त्याच्यानंतर पवार साहेबांची पक्षाची भूमिका आम्हाला माहिती काय आहे काय नाही. आता पवार साहेबाला आम्ही या ठिकाणी भेटून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण भेटावं म्हणून तुमच्या पक्षाची या ठिकाणी भूमिका स्पष्ट करा. नसता येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चा जन आंदोलन फार मोठं उभं राहिलेलंच आहे. पण या राज्यकर्त्यांना सांगू इच्छितो मराठा समाजाला जर आरक्षण नाही भेटलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा क्रांती ठोक मोर्चाचे होते ना आम्ही मतदानावर बहिष्कार टाकू. जहांगीर पाटलांनी या ठिकाणी येत्या निवडणुका 288 किंवा काहीतरी निवडणुका लढवू किंवा पाडू असं म्हटलेलं आहे. त्या भूमिकेची ठोक मोर्चाची काय भूमिका? जहांगीर पाटलांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा. कशाला? आंदोलनाला. जय जहांगीर पाटील
मराठा समाजाला आजपर्यंत जारांगे पाटलांनी जेवढे आंदोलन केले, मग ते साष्ट पिपळगा असू द्या, त्याच्यानंतर आताच आंदोलन असू द्या, या प्रत्येक आंदोलनाला मराठा क्रांती ठोक मोर्चाने या ठिकाणी पाठिंबा दिलेला आहे. येणाऱ्या काळात पण जारांगे पाटील आंदोलनाला जे आंदोलन पुकारतील त्या आंदोलनाला आमचा पाठिंबा आहे. आता तुम्ही जारांगे पाटील मी काय सांगतोय, 29 तारखेला जारांगे पाटील या ठिकाणी भूमिका घेणार आहेत का इलेक्शन लढायचे निवडून आणायचे का पाडायचे, ते किती 29 तारखेला भूमिका घेणार आहे. मराठा क्रांती ठोक मोर्चा जर जारांगे पाटील आंदोलन करणार असेल तर त्यांच्या आंदोलनाला आमचा पाठिंबा राहणार आहे आणि 30 तारखेला या ठिकाणी आम्ही मराठा क्रांती ठोक. जारांगेंच्या बरोबर तुम्ही का आंदोलन करत नाही, त्यांची तर अशी भूमिका नाहीये नेत्यांच्या घरी जाण्याची. आता मला सांगा, या महाराष्ट्रात सगळा मराठा समाज उतरतोय रस्त्यावरती, कोणता पक्ष या ठिकाणी त्यांची भूमिका स्पष्ट करू राहिला. त्यामुळं मराठा क्रांती ठोक मोर्चा एक प्रकारे या सर्व राजकीय पक्षाच्या प्रमुखांना मराठा समाजासमोर आणण्याचं काम या ठिकाणी जर कोण करत असेल तर मराठा क्रांती ठोक मोर्चा. छगन भुजबळांच्या घराबाहेर आंदोलन करणार का आणि कधी करणार? छगन भुजबळ साहेब तर आज या महाराष्ट्रामध्ये मराठा ओबीसी वाद लावण्याचं या ठिकाणी काम करू आले. भुजबळ साहेबांना पण या ठिकाणी मी सांगू इच्छितो की भुजबळ साहेब आपण पण ज्येष्ठ आहात, विनाकारण आपण या ठिकाणी पुढाकार घ्यावा. येणाऱ्या काळामधला संघर्ष आम्हाला टाळायचा आहे. आज बघा मराठवाड्यामध्ये काय परिस्थिती निर्माण झालेली, मराठा ओबीसी वाद एकीकडे लागलेला आहे. या सर्व राजकीय पक्षांनी लवकरात लवकर एकत्रित येऊन मराठा समाजाला का आरक्षण देतील त्यासाठी प्रयत्न करा. राज ठाकरे साहेबांनी त्यांच्या पक्षाची भूमिका या ठिकाणी काय स्पष्ट केलेली आहे, आर्थिक नकाशावर आरक्षण भेटावं म्हणून त्यांनी त्यांच्या पक्षाच्या ठिकाणी भूमिका आहे. मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण पाहिजे आणि त्यासाठी आता हे आंदोलन या ठिकाणी राणे साहेबांच्या आम्ही जे भुजबळ साहेब राष्ट्रवादीचे